नमस्कार. आज आपण तुम्ही फार चांगला प्रतिसाद दिलात मला. माझ्या व्हिडिओजला भरपूर व्ह्यूज भेटत आहेत, बरेच सबस्क्रायबर्स आहेत. तर बरीच मागणी आहे की अजून तुम्ही असे व्हिडिओज पोस्ट करा. तर आपण पुढची रेमेडी बघूया जी आपल्याला रोज क्लिनिकमध्ये सापडते. पुढची रेमेडी आहे इग्निशिया. ओके, आता इग्निशिया मी सहसा पटकन मला कुठे लक्षात येतो की एक इरिटॅबिलिटी पेन डिलिंग. इरिटॅबिलिटी म्हणजे चिडचिड हे पेशंट सांगतो कमी, हे तुम्हाला थोडंसं हे करायचं असतं, समजून घ्यायचं असतं की बाबा पेशंट समोर आला आहे आणि नाही काय होत नाही, हां बरं आहे, ही एक बोलण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे जेव्हा पेशंट बोलतो की हा मला त्रास होतो, समोर तुमच्याकडे बोलतो आहे तर तुम्हाला येऊन डॉक्टर मला त्रास आहे असं बोलणे वेगळं आहे आणि हां नाही मला त्रास होतो आहे, ही एक बघितल्यावर तुम्हाला कळते की बाबा ही बाई चिडली आहे. ते इरिटॅबिलिटी म्हणजे चिडचिड, तिला समोर बघितल्यावर तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे की ही थोडीशी खवटली आहे किंवा थोडीशी चिडली आहे. हे एक लक्षात येतं इरिटॅबिलिटी पेन ड्युरिंग. आता हा पेन आहे, जर मयुरेश महाजन यांचं पेन हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला पेन हा काय, प्रत्येक रेमेडीचा पेन वेगळा आहे, तसंच इरिटॅबिलिटी पेन ड्युरिंग ह्याच्यामध्ये इग्निशिया आहे. तर त्या इग्निशियाचा पेन काय हा समजायला पाहिजे. माणूस समोर आला, दुखतोय आणि थोडी चिडचिड करतोय म्हटल्यावर तुम्ही लगेच इरिटॅबिलिटी पेन लावताय, त्यापेक्षा तो पेन, त्या इरिटॅबिलिटी पेनमध्ये जितकी जणं आहेत त्यांचा पेन जर तुम्हाला लक्षात आला तर मग तुम्हाला त्या रुब्रिकचा अर्थ कळेल की इरिटॅबिलिटी पेन ड्युरिंग मध्ये प्रत्येक रेमेडीचा पेन काय. इग्निशियाचा पेन मी आता तुम्हाला थोडंसं सांगेन. तसं जर बघायला गेलं केंट रेपर्टरीमध्ये इरिटॅबिलिटी पेन ह्या रुब्रिकमध्ये फक्त दोन रेमेडी, एक इग्निशिया दुसरी हिपार्सन्स, ह्या दोनच रेमेडीज आहेत. आत्ता पुढे ॲडिशन्स झालेत आणि आता जवळजवळ बरेच जण आलेत, पण मेन रेमेडी इज इग्निशिया. इग्निशियाचं इरिटॅबिलिटी पेन ड्युरिंग, तर पेन काय आहे की इग्निशियाला मॉरल्स खूप महत्त्वाचे आहे. आता इरिटॅबिलिटी चिडचिड म्हणून कळलं, पेन म्हणजे काय, दुखणं नक्की कसलं आहे हे कळण्यासाठी इग्निशियाचे मॉरल्स कळले पाहिजे. मॉरल्स या रुब्रिक, मॉरल्स हा म्हणजे इग्निशिया सेन्सिटिव्ह टू मॉरल इम्प्रेशन्समध्ये, मॉरल्सला घेऊन सेन्सिटिव्ह आहे. आता मॉरल्स म्हणजे काय, मॉरल्स म्हणजे नैतिकता. थोडीशी इंग्रजी जड आहे आणि त्याबरोबरचे मराठी शब्दही थोडे जड आहे. नैतिकता म्हणजे आपण थोडंसं वाक्यात जर समजून घेतलं की काही तुमच्या नैतिक जबाबदाऱ्या असतात. तुम्ही जर एक बायको आहात, तुम्ही जर एक आई आहात, तुम्ही जर एक बाप आहात, तर तुमच्या काही नैतिक जबाबदाऱ्या आहेत. त्या नैतिक जबाबदाऱ्यांना घेऊन इग्निशिया फार सेन्सिटिव्ह असतं आणि त्या नैतिक जबाबदाऱ्या इग्निशिया व्यवस्थित पाळतं. त्या नैतिक जबाबदाऱ्या पाळण्यामध्ये इग्निशियाची चुकूनही चूक होत नाही, चुकणार नाही, कारण काय, इग्निशिया मॉरल्सला घेऊन फार सेन्सिटिव्ह आहे. आणि गडबड अशी आहे ना, एक रुब्रिक आहे आपल्याकडे अलर्ट. अलर्ट म्हणजे सावधान, आपण सावध, सावध असणे म्हणजे अलर्ट असणे. आता इग्निशियाचा अलर्टनेस काय आहे, त्याचे मॉरल्स घेऊन तो ऑलवेज सावध असतो, म्हणजे तो त्याचे मॉरल्स, त्याची नैतिकता व्यवस्थित पाळतो आणि समोरच्याकडून, म्हणजे जर बायको आहे तर नवऱ्याकडून,
जर बाय नवरा आहे तर बायकोकडून त्या नैतिक जबाबदारीची व्यवस्थित पूर्तता होते की नाही ह्या बाबतीत इग्निशा सॉलिड अलर्ट आहे. म्हणजे मी माझी नैतिक जबाबदारी आहे की बाबा समजा नवरा म्हणतो की मित्रांनी जरा बोलवलं आहे सॅटर्डेची जरा पार्टी आहे तर मी जातो. आता हा सिच्युएशन आहे बरं. आता हे सिच्युएशन आहे की बा सॅटर्डेची रात्र आहे मित्रांनी नवऱ्याला बोलवलं आहे. आता इथे दोघांच्या नैतिक जबाबदाऱ्या काय आहेत काय असायला पाहिजे हे मी सांगतो. कोण पाळतं आणि कोण पाळत नाही आणि म्हणून का गडबड होते हे समजायचा प्रयत्न करतो. समजा जर असा नवरा बोलला की बा माझ्या मित्रांनी पार्टीला बोलवलं आहे शनिवारची रात्र आहे आमचे सगळे मित्र भेटतात मी जातो. आता बायकोची ही नैतिक जबाबदारी आहे की नवऱ्याला तिने मोकळीक द्यायला हवी. त्यामुळे इग्निशा कधीच म्हणणार नाही जाऊ नका. इग्निशा म्हणेल तुमच्या मित्रांनी बोलवले जावा. पण नवऱ्याची ही नैतिक जबाबदारी आहे की शनिवार आहे आपल्याला बायको आहे आपल्याला मुलं आहे आपल्याला एक फॅमिली आहे त्यांचा सुद्धा शनिवार आहे त्यांना सुद्धा कुठेतरी घेऊन जायला पाहिजे. तर मित्रांच्याही अगोदर मला माझ्या फॅमिलीचा विचार करायला पाहिजे. मी माझ्या फॅमिलीला विचारायला पाहिजे किंवा आपण कुठे जाऊया का. आणि जर मा बायको म्हणाली किंवा नाही नाही तुमच्या मित्रांनी बोलवलं आहे तर तुम्ही जावा आपण पुढच्या शनिवारी जाऊ असं जर इग्निशा म्हणाली तर नवऱ्याने जायला पाहिजे. इग्निशा चुकत नाही ती नैतिकतेने म्हणते ठीक आहे तुमच्या मित्रांनी बोलवलं जावा. पण तिला ही अपेक्षा असते की नवऱ्याने निदान हा विचार तरी करावा नवऱ्याने त्याचे मॉरल्स पाळावे आणि आपल्या बायकोला आणि आपल्या मुलांना काय हवं आहे त्यांना कुठं जायचं आहे का हे विचारात घ्या. जर नवरा तसं करत नाही नवऱ्याला वाटतं हां बायको म्हणाले जावा म्हणले की नवरा छू मग असं एकदा होईल दोनदा होईल ती इग्निशा सहन करेल किंवा तेव्हा मी ते त्यांचे मित्रांनी बोलवले चाललं पुढच्या शनिवारी परत सेमिनार आहे चाललं परत पुढच्या शनिवारी मीटिंग आहे चाललं जात आहेत तेव्हा एकदा दोनदा तीनदा आणि मग इग्निशाचा एक दिवशी बांध फुटतो. बांध फुटतो पेक्षा डिसकन्सर्टेड होतो. आता डिसकन्सर्टेड शब्द मोठा आहे. कन्सर्ट आहे तो सगळ्या डिस्टर्ब होऊन जातो. कन्सर्ट आहे म्हणजे नवरा आहे बायको आहे त्यांचं रिलेशन आहे मुलं आहेत फॅमिली आहे हा सगळा कन्सर्ट त्याच्यामधल्या नैतिक जबाबदाऱ्या आणि त्यामधल्या सगळ्या आपल्या ड्युटीज इग्निशा व्यवस्थित पार पाडत असतं आणि ते व्यवस्थित पार पाडण्यासाठी समोरच्याकडूनही रेसिप्रोकेशन तेवढं पाहिजे. तो कन्सर्ट व्यवस्थित चालला पाहिजे. तो मेंटेन करण्यासाठी इग्निशा खूप प्रयत्न करते की बा हा एकदा म्हणाला मित्रांकडे जातो जा एकदा म्हणाला की बा सेमिनार आहे ठीक आहे जा एकदा म्हणाला परत मीटिंग आहे ठीक आहे जा. मी एवढं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते याला कसं नाही समजत आपल्याला मूल आहे आपल्याला बायको आहे त्यांच्या पण काही इच्छा आहेत त्यांना पण कुठेतरी जायचं ह्याला कधी समजणार सांगणार नाही. इग्निशा सांगत नसते इग्निशाची ही अपेक्षा असते की समोरच्याला ती जाणीव असावी. त्यांनी घेऊनच जावं किंवा त्यांनी मला हॉटेलमध्ये न्यावं त्यांनी मला फिरायला न्यावं ही अपेक्षा नाही. मॉरल्सला घेऊन इग्निशा स्ट्रॉंग आहे पण त्याला ही निदान जाणीव असली पाहिजे बा आपल्याला फॅमिली आहे आपल्याला मुलं आहे त्यांना पण इच्छा आहे त्यांच्या पण काही अपेक्षा आहेत आपल्याकडून आपल्या नवरा म्हणून पण काही जबाबदार आहेत. तुम्ही एचएचएफचे कमिटी मेंबर आहात म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडताय. तुम्ही मित्रांचे दोस्त आहात दो यारो के यार आहात म्हणून यारांची यारी निभावताय. नवरा म्हणून काही कर्तव्य नाही तुमचे. मग ही सांभाळते आणि एक दिवशी डिसकन्सर्ट होते. डिसकन्सर्ट होते म्हणजे त्या डिसकन्सर्टेडला ते एक मिश्रण आहे. त्या मिश्रणामध्ये काय काय किती हरते किती सांभाळून घ्यायची किती मी माझ्या इच्छा मारायच्या किती मी माझ्या पोरांना समजायचं की नाही पप्पांना काम आहे नाही पप्पांना काम किती मी सांभाळायचं
ती हरते, ती हताश होते किंवा ह्या बाबाला कधी कळणार, ती त्याच्यामध्ये एक हताशपणा आहे, उदासपणा आहे. आणि बी क्लिअर, त्यामध्ये एक राग आहे, राग आहे. म्हणून तो राग मग बाकी इतर गोष्टींवर चिडचिड 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 चालू होते, मग ती इरिटॅबिलिटी पेन ड्युरिंग होते, मग इग्निशिया आजारी पडते, डिस्कन्सर्ट होते, मग तिचं डोकं दुखेल, मग तिला ॲसिडिटी होईल, मग तिला मायग्रेन चालू होईल, तिला सगळा त्रास चालू होईल. आणि मग फणफण फणफण फणफण, मग तो निखारा असा धगधगत असतो. आणि मग नवरा शनिवार रात्र पार्टी करून येईल, सोमवारी झोपून राहील 12 वाजेपर्यंत, आणि मग उठेल आणि मग त्याला कळेल की वा ही बाई जी आपलं सगळं घर एवढ्या खुशीने एवढ्या उत्साहाने करत होती, ती आता टन 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 करते. तिचा मूड काहीतरी बिथरलाय, जो एक म्युझिकल कन्सर्ट चालू होता ते आता डबे आपटले जात आहेत, कप बेसिनमध्ये फेकले जात आहेत, कपाटाची दरवाजा खडांकन आपटत आहेत. मग तो सगळा कन्सर्ट बिघडलाय हे तुम्हाला बघून कळतं की बाई डिसकन्सर्टेड. आणि मग त्याला कळतं की बा काय तरी गाडी बिघडली. मग विचारतो की बा, मग त्यालाही नवऱ्याला कळत की बा काय गडबड आहे, की काय होतोय तुम्ही, तब्येत बरी नाही, मी बरी आहे, काय नाही झालं, तुम्हाला काय हवंय, जेवला हवंय, जेवण वाढलंय, जेवून घ्या. जेवणाची वेळ झाली आहे, जेवण द्यायचं आहे, हे तिचं कर्तव्य आहे, हे तिने पार पाडलं, तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडली, ह्याच्या अपेक्षा समोरच्यानी कर्तव्य पार पाडण्याच्या अपेक्षा इग्निशाच्या स्वतः पार पाडतेच आणि समोरच्याकडूनही अपेक्षा नक्की ठेवते पाहिजेच. तू चुकलास, चुकीला माफी नाही. मग ते डिस्कन्सर्टेड होईल, मग नवऱ्याचे फ्याप्या उडेल आणि मग तो म्हणेल चल 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 आपण दवाखान्यात जाऊ, तुला हे घेऊ, तू दवाखान्यात करणे गेली, तुझं डोकं दुखत आहे, ताप आहे तुला, तर जा ना दवाखान्यात घेऊन औषध घेऊन ये ना. तो म्हणतो काय दवाखान्यात जाऊन औषध घ्यायला काय, मला तर मत नाही, घेतलं असतं मी, काय नको, बरी आहे मी, होईन बरी. ती असं म्हणत नाही की मग तुम्ही मला घेऊन जाल तेव्हाच मी येईन. तिचं म्हणणं असं असतं की ठीक आहे ना, मला ताप आहे ना, मला काही पडली नाही, कशाला मग औषध असू दे, काय करत. म्हणजे तुम्ही ते नवरा बायको समोर येऊन बसतात तुमच्या क्लिनिकला, आणि मग समोर कसं चित्र दिसत, कसं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ते आपण पार्ट टू मध्ये सेकंड व्हिडिओत बघूया, की इग्निशिया क्लिनिकमध्ये तुम्हाला कशी दिसते, कशी वागते, नवरा बायको समोर बसलेत, सासू सून समोर बसलेत, आई मुलगी समोर बसलेत, बाप मुलगा समोर बसलाय, कसं वागतं, कसं त्यांच्यामध्ये ती चिडचिड आहे, तो धुसमुस आहे, काय धगधगत आहे, हे आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. हा झाला फर्स्ट पार्ट, नेक्स्ट पार्ट इग्निशाचा, मग इग्निशा पूर्ण होईल. ओके, चला.